पुढील बातमी जयसिंगपूर येथील. जयसिंगपूर गल्ली नंबर 5 वतीने ऑक्सिजन आयसोलेशन सेंटरसाठी 15,000 रुपयांची देणगी नंदालाल बजाज यांच्या हस्ते देण्यात आली. जयसिंगपूर गल्ली नंबर 5 विजयालक्ष्मी मंडळाच्या वतीने कोविड सेंटरसाठी 15,000 रुपयांची देणगी देण्यात आली. जयसिंगपूर येथील विजयालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ गल्ली नंबर 5 गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व आरती महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी विजयालक्ष्मी रोड गल्ली नंबर 5 नागरिकांच्या वतीने कोविड-19 जयसिंगपूर नगरीत होणाऱ्या ऑक्सिजन व आयसोलेशन सेंटरसाठी 15,000 रुपयांची देणगी श्री नंदलाल बजाज यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक गोपाळ लोहिया यांच्या हस्ते व उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष नंदलाल बजाज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आदित्य पाटील यड्रावकर, नगरसेविका संगीता पाटील चिंचवाडकर, यड्राव बँकेचे संचालक दादासो पाटील चिंचवाडकर, सुभाष बुर्ले, मंडळाचे अध्यक्ष नितीन बेळकुडे व सर्व सभासद व गल्ली नंबर 5 नागरिक उपस्थित होते. आज देश आपला कोरोनाच्या संक्रमणात आहे, यामध्ये महाराष्ट्र सुद्धा भरडला जात आहे. या चालू गणेशोत्सवावर कोरोनाचा सावट आहे, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर कोरोना हा साध्या गणेशोत्सव हा साध्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्याप्रमाणे विजयालक्ष्मी रोड गणेशोत्सव मंडळ हे साध्यापणानं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व उपनगराध्यक्ष श्री संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते गणेशाची स्थापना करून आरती करण्यात आली. त्यानिमित्त जयसिंगपूरमध्ये जे कोविड सेंटर होणार आहे त्यात 10 व्हेंटिलेटर, 30 ऑक्सिजन वार्ड, 70 आयसोलेशन वार्डसाठी आपल्या जयसिंगपूरमधील गल्ली नंबर 5 विजयालक्ष्मी रोडच्या नागरिकाच्या वतीने आरोग्यमंत्र्यांना 15,000 देणगीही या स्वरूपात देण्यात आले आहे. तसेच जयसिंगपूरच्या सर्व नागरिकांनी या स्वरूपात पैशाचं कॉन्ट्रीब्युशन करावं व सोशल डिस्टन्स मास्क याचा वापर करून कोरोनाला आपण भागूया आपल्या देशातून जगातून, एवढी विनंती करतो. धन्यवाद.